भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच उपाध्यक्षांची निवडणूक आज होती आहे. नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर या निवडणुकीची चुरस आता आणखीनच वाढणार आहे. या दोन्ही जिल्हा परिषदांवर काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असेल असा विश्वास माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केलाय. भंडारा जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे. अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. 52 जागांपैकी 19 काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस 15, भाजप 13, अपक्ष 4 आणि शिवसेना 1 असं पक्षीय बलाबल आहे. गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसनं भाजपशी हातमिळवणी केली आहे. काँग्रेसकडे अध्यक्षपद तर भाजपकडे उपाध्यक्षपद आहे. 53 जागांपैकी भाजप 17, राष्ट्रवादी काँग्रेस 20 तर काँग्रेसकडे 16 जागा असं पक्षीय बलाबल आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचं जास्त बालाबल आहे आणि काँग्रेसचेच अध्यक्ष दोन्ही ठिकाणी होतील, त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. पण आज आम्ही दोन्ही जिल्ह्यामध्ये आमचे जे जिल्ह्यातले नेते आहेत दोन्ही जिल्ह्यातले, त्यांच्याकडे आम्ही ही जबाबदारी दिलेली आहे आणि ते योग्य त्याने या सगळ्या जबाबदारीला पार पाडतील. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.